टाइम्स की न्यूज़ देखने के लिए फेसबुक पर लाइक करें, यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। उंगली में फंसी अंगूठी को निकालने के लिए हाई स्पीड ग्राइंडर का इस्तेमाल किया गया, जिसकी वजह से बच्चे की उंगली बुरी तरह से क्षतिग्रस्त हो गई है। दरअसल ये पूरा मामला ठाणे का है और लेक सिटी हॉस्पिटल के खिलाफ नौपाड़ा पुलिस ने मामला भी दर्ज कर लिया है। ठाणे के पांच पखाड़ी साईं वत्सल्य अपार्टमेंट में रहने वाले 14 साल के पार्थ सतीश टोपले ने दाहिने हाथ में अंगूठी फंसा लिया और लड़के के उंगली से अंगूठी जब नहीं निकल रही थी तो लड़के के माँ शीतल टोपले ने 3 जुलाई 2021 को खोपट में स्थित लेक सिटी हॉस्पिटल में इलाज के लिए इस बच्चे को लेकर गई, मगर बताया जा रहा है, ऐसा आरोप लगाया जा रहा है कि वहाँ पर ठीक से देख रेख नहीं की गई और सिर्फ इसकी जांच पड़ताल करके इन्हें घर वापस भेज दिया गया। इसके बाद शीतल टोपले को उसी अस्पताल से स्वप्निल होतकर नाम के एक शख्स ने फ़ोन किया और शीतल टोपले से उन अपने घर आने के लिए पूछा, जिस पर शीतल टोपले ने स्वप्निल को अपने घर आने की इजाज़त दे दी और शीतल टोपले के घर पहुंचकर इस शख्स ने हाई स्पीड ग्राइंडर का इस्तेमाल कर लड़के के उंगली से अंगूठी काटकर निकालने की कोशिश की, मगर इस लड़के की उंगली बुरी तरह से क्षतिग्रस्त हो गई। पार्थ सतीश की उंगली में काफ़ी जख्म हो गया और उसे इलाज के लिए एक अस्पताल में भर्ती किया गया है। वहीं इस पूरे मामले में नौपाड़ा पुलिस ने शिकायत दर्ज कर ली। बोटात अंगठी अडकली होती, मी साडेआठ नऊ वाजता टोबे डॉक्टरकडे गेले। टोबे डॉक्टरने मला लेक सिटी हॉस्पिटलचा ऍड्रेस दिला। मी लेक सिटी हॉस्पिटलमध्ये 9 वाजता गेले, माझ्या बरोबर माझी फॅमिली दुसरी होती, माझी जाव वगैरे, आणि तिथे गेल्यानंतर डॉक्टरचा फॉर्म वगैरे भरला पण डॉक्टर आले नाहीत बऱ्याच वेळ। त्याच्यानंतर आले त्यांनी वॉर्ड बॉयला पाठवलं आतमध्ये आणि वॉर्ड बॉयनी त्या आतमध्ये काय ओपीडीमध्ये हे केलं ते मला माहीत नाही, मी बाहेर असल्यामुळे। आणि थोड्या वेळ डॉक्टरनी जे आम्हाला करायला पाहिजे होतं ते वॉर्ड बॉय येऊन सांगत होतं की तुम्ही घेऊन येऊ नका मुलाला, मी येऊन तिथे करतो, हॉस्पिटलमध्ये पण मिस करणार आहे आणि घरी येऊन पण मिस करणार। त्यांनी सांगितलं की डॉक्टर मला पाठवतात आणि डॉक्टर पाठवतात हे सारखं सांगितलं। त्याला विचारलं नक्की डॉक्टर पाठवतात का डॉक्टर स्वतः नाही करणार का, तर नाही म्हणाला मला की आम्हीच करणार इथे। तर तुम्ही आता कोविडच्या याच्यामध्ये मुलाला अंगठीसाठी ऍडमिट नका करू, मी उद्या सकाळी घरी येतो तुमच्याने करतो। आणि तो 12 वाजता घरी आला हे सगळं ऑपरेशनचं सामान घेऊन आणि त्यांनी ते ह्याच्याने हे केलं आणि डॉक्टरनी तिथे लक्ष दिलं नाही। डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे आज माझ्या मुलावरती ही वेळ आलेली आहे माहित होतं, पण जेव्हा तो करायला घेतला तेव्हा त्यांनी ग्राइंडर काढलं, इलेक्ट्रॉनिक ग्राइंडर होतं आणि त्याचं तेव्हाही त्याला मी रोखलं, अरे हे ग्राइंडर आहे, ह्याच्याने माझ्या मुलाच्या पोटाला काही झालं तर तुला काही घाबरू नका, काही होणार नाही, ही कामं मी करतो, डॉक्टर मला बऱ्याच वेळा पाठवतात, मी घरी जाऊनही करतो, त्यामुळे मी हे तर इथे करतो, तुम्ही काही ते घाबरू नका। आणि मला बाहेर जायला सांगितलं आणि तो माझ्या मुलाला एकटा घेऊन करत होता आधी आणि माझा मुलगा जेव्हा ओरडायला लागला घाबरला ते ग्राइंडरच्या जेव्हा त्या ठिणग्या उडाल्या तेव्हा बघून तेव्हा त्यांनी मग सांगितलं तुमच्या घरात कोणी मोठी नाहीत का कोणी, तेव्हा मी माझ्या भाऊजीना आणि माझ्या भावाला बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की ते इंजेक्शन त्यांनी हाताला सुन्न करायचं इंजेक्शन त्यांनी सगळं त्यांनी हॉस्पिटलमधलं पुरा हे घेऊन आला होता तो आणि इंजेक्शन दिल्यामुळे सुन्न केलं आणि मग त्यांनी ते ग्राइंडर फिरून तो कापल्यामुळे पण ते सुन्न झाल्यामुळे माझ्या मुलालाही वेदना त्यावेळेला नाही जाणवल्या। 3 दिवस माझ्या मुलाचा हात सुन्न होता पूर्णपणे, 3 दिवसानंतर त्याला हळूहळू जाणवायला लागल्या कारण ते पूर्ण आतमध्ये भाजलं होतं आणि आम्ही त्याला विचारलं हे काय झालं माझ्या मुलाचं, तर मला थोडीशी जखम झाली तर ती बरी होईल म्हणून बोलला तो। मी जबाबदार डॉक्टरला म्हणते कारण तुमच्याकडे हॉस्पिटलमध्ये पेशंट आल्यानंतर डॉक्टरची जबाबदारी असते पूर्णपणे की तुम्ही पेशंटला बघा, तुम्ही हे काय का ओढवायची असते।